या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो, त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे, ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. त्यामुळे हा जो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेटबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला, याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतोय. आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे, अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी. मला वाटतं की देवेंद्रजी काही केंद्रात नाही, ते राज्यातच आहे. राज्यातले मंत्रिपदाबरोबर ते संघटनेचं काम आणि राज्याचं नेतृत्व करत आहे. मला 2.5 वर्षापूर्वीचा काळ आठवतो की त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि वेळेवर त्यांचं नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी आलं आणि ना इच्छा नसताना ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांची खुर्ची त्या ठाणेकरांच्या खुर्चीवर त्यांची नजर असावी आणि यासाठी त्यांना मोकळं व्हायचं असेल, हा एक प्रश्न. दुसरा असा आहे की राज्यामध्ये असताना शेवट विधानसभेचं काम करायचं म्हणतात, तर इथे पण मंत्री त्यासाठीच होतं विधानसभेचं काम करायसाठी, उपमुख्यमंत्री त्या विधानसभेतूनच होता आणि याबरोबर त्यांना काम करता येईल. पण मला वाटतं आलेलं अपयश आहे, त्यामुळे ते थोडे त्यातून मुक्त होण्याची भाषा करत असतील. देवेंद्रजी फार कर्तृत्ववान आणि एक लढाऊ नेता आहे महाराष्ट्रातील राजकारणामधला, ते कुठल्याही पार्टीत असू दे. त्यांच्या आणि महाविकास महायुतीच्या एकूण सरकारच्या उत्तम कामगिरीमुळे आम्हाला जे यश मिळालं तर ते तिथे राहावेत आणि अशीच उत्तम कामगिरी करावी, म्हणजे विधानसभेमध्ये आम्हाला भरपूर यश मिळेल.